नमस्कार, मी राकेश कावळे. आणि आपण बघूया की लॉकडाऊनच्या काळात नेमकं विद्यार्थ्यांनी घरी बसल्या बसल्या कोणकोणते प्रयोग केले, कोणकोणते उद्योग केले. लॉकडाऊन झाल्यापासून खूप पिक्चर बघितले, पुस्तकं वाचली, पापड बनवून मदत करणं, पापड बनवून देणं, गोधड्या शिवणं, रानावनात भटकणं, मध गोळा करणं, अशी खूप कामं केली. फुलं लावणं, झाडं लावणं, रोपं तयार करणं, फुलांची रोपं तयार करणं, स्वयंपाक बनवायचा, खिचडी बनवायची, नवीन नवीन पदार्थ आईला म्हणजे सांगायचं की मला शिकव कसे बनवते. मग आपल्याला पण समजायला लागलं की कसा आईला त्रास होतो बनवताना. अशी कामं या लॉकडाऊनमध्ये केली. खूप एकल्यावर वर्कआउट करायचं, दुपारी झोप काढायची, नंतर वेब सिरीज बघायच्या, आणि वेळ भेट मिळालं तर शेतात. मी आता शेतातच आलो आहे, तर शेतातून नळ व्हायचं किंवा कापूस करायचं हे कामं मी केलेत. उठणे का 11 बजे, देन खाणे का और दोपहर में सोने का, फिर और खाणे का, फिर और शाम में नाश्ता, देन और सोने का, और काम ही किया. मी तबलाचा रियाज, त्याच्यानंतर चित्र काढणं, याशिवाय मी स्वयंपाक शिकते आणि ब्लॉग सुद्धा लिहिते. आणि सध्या महात्मा गांधीजींचं सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र आहे, तर ते सुद्धा वाचते. एक्झिबिशनमध्ये मी शरीरासाठी व्यायाम केला आहे, पण आपल्या बुद्धीसाठी वाचनही वाढवले आहे. त्याचबरोबर मी स्वयंपाकघरात जाऊन वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचा प्रयोगही सुद्धा केला. मी खरं तर शेतामधले कामं करतोय, कारण मी गावाकडे आल्यामुळे मला ते कामं करावं लागत आहेत. मित्र परिवारांशी अधूनमधून संवाद देखील साधत आहे, कॉलेजचे प्रॅक्टिकल देखील कम्प्लीट करत आहे. सोळा तास झोप, उठायचं परत झोपायचं, परत उठायचं, बोर झालं परत झोपायचं. आय डिड नॉट अलाव इवन द सिंगल डेज टू गो. आय हॅड द सेम टार्गेट, वन डे वन. मी घरात राहून माझ्या फॅमिलीला पूर्ण वेळ देऊ शकलो, त्याचबरोबर माझ्या लहानपणीच्या खेळण्यासोबत खेळून मी लहानपणीच्या आठवणींना उजाळा देऊ शकलो. विवेकाची पताका घेऊन खांद्यावरती हे 4 दिवसापासून पुस्तक वाचत आहे. सो स्टे होम, बी सेफ, कोरोनामुळे मी घरीच आहे आणि हे मी पुस्तक वाचत आहे. क्वारंटाईनच्या काळात काय केलं याचं उत्तर खरंच माझ्याकडे नाहीये, कारण क्वारंटाईनमध्ये मी कर्तव्यावरती आहे. आणि फ्रॉम होम कसं करायचं हे शिकले. त्याशिवाय माझं कुकिंग खूप डिझास्टरस होतं, तर माझ्या कुकिंग स्किलमध्ये पण मी इम्प्रूव्हमेंट केली. पुस्तक वाचला, छंद चांगला अनुभवला आहे. तर हे बघू शकता तुम्ही की शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. हे पुस्तक अतिशय छान पुस्तक आहे. आणि त्या शेतात मोकळ्या मनाने काम करतो, जिथे काल बागामध्ये मोसंबी चिरोटा वगैरे हाणला, आज त्याच बागामध्ये पाळी वगैरे हाणून दांडं वगैरे काढून 2-3 दिवसात बागाला पाणी द्यायचं, बैलाला खाण्यासाठी परत कडू वगैरे टाकला. जे पुस्तकं वाचायची मला इच्छा होती ते पुस्तकं वाचले, त्यानंतर जे काम पेंडिंग होते, ज्या कामासाठी कधीच वेळ मिळत नव्हता ते केले. फॅमिलीसोबत खूप वेळ घालवला, किमती वेळ घालवला, जो की आपण कधीच सगळ्यांना कामाची घाई असते, वेळ कमीच पडतो फॅमिली.